अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। यासाठी आता देशभरातून भाविकांना येण्यासाठी निमंत्रण दिलं जात असून याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी मंगल कलशाची मिरवणूक काढण्यात येत आहे। अहमदनगर येथील ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरात अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नागरिकांना निमंत्रण अक्षता मंगल कलशाचं पूजन करण्यात आलं। विधिवत पूजन करून मंगल कलशाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीसाठी भाजपा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विशाल गणपती मंदिरामध्ये 14 अक्षदा कलश यांचं पूजन करण्यात आलं असून हे कलश जिल्ह्यातील 14 विविध तालुक्यांमध्ये जाणार आहेत। प्रत्येक तालुक्यात देखील या कलशाची मिरवणूक काढण्यात येईल। नगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं महिलांनी देखील सहभाग घेतला होता। बँड पथकासह जय श्रीरामच्या घोषणा देत मंगल कलशाची मिरवणूक काढण्यात आली। कुणाल भंडारी यांनी याविषयी अधिक सांगितलं। श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास अयोध्यातर्फे येत्या 22 जानेवारीला रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी रामलल्लांच्या चरणी अभिमंत्रित केलेल्या अक्षदा मंगल कलशाचे देशभर वितरण करण्यात आलेले असून या मंगल कलशाचे आपल्या अहिल्यानगरीत आज आगमन झालेले असून याची अहिल्यानगरी वासियांतर्फे भव्य दिव्य अशी या ठिकाणी मिरवणूक काढण्यात येत आहे। येत्या 1 जानेवारी ते 15 जानेवारी नगर जिल्ह्यातील प्रत्येक घरोघरी या अभिमंत्रित केलेल्या अक्षदातून निमंत्रण रूपी प्रत्येक घरोघरी या अक्षदांचं वितरण करण्यात येणार असून आपण सर्वांनी या भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं व या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी की राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास अयोध्यातर्फे आपल्याला निमंत्रित करत आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर।